राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचं धाडस केलं नाही असं जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी म्हटलंय राज्य पातळीवर आपण भाजप पा सोबतच राहू असंही विनय कोरे यांनी म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एक असे आमदार आहेत की जे काही तास अजून शिल्लक असले तरी आपल्या मतदारसंघामध्ये ते कामामध्ये व्यस्त आहेत अनेक आमदार आहेत ते मुंबईमध्ये जाऊन थांबलेले आहेत कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये थां थांबले आहेत मात्र विनय कोरे साहेब मात्र कोल्हापूरमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही मुंबईला जाणार आहात की नाही कारण काही तास शिल्लक का आहेत मतदानाला तुम्ही अजून मतदारसंघामध्ये आहात नाही उद्या मतदान आहे त्यामुळं मतदानाच्या अगोदर मी मुंबईत पोचायचं नियोजन त्या ठिकाणी केलं आहे आणि जनस्वराज्य शक्ती हा एक स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे आणि जनसुराज्य शक्तीनं आपली भूमिका पहिल्यांदाच जाहीर केली किंवा के मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार आहे आणि एखादी एक भूमिका एकदा जाहीर केल्यानंतर मध्ये आधी अशा कितीतरी निवडणुका आल्या तर आपल्याबद्दल उलटीसुलटी चर्चा व्हावी किंवा आप आपल्याला अशा पद्धतीनं जाऊन कुठंतरी हॉटेलमध्ये थांबायची पाळी यावी हे खरं तर आपल्याला निवडून दिलेल्या तीन लाख ज्या मतदारांचं आपण प्रतिनिधित्व करतो असतो त्यांचा एक प्रकारचा अवमान आहे असं मी मानतो आणि त्यामुळे एखाद्या वेळेला अशी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सातत्यानं आपल्याबद्दल काही विचार व्हावा त्याची चर्चा व्हावी हे योग्य आहे असं मला वाटत नाही आणि तीच भूमिका मी प्रत्यक्ष माझ्या आचरणातून जगायचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघात माझ्या कामात त्या ठिकाणी आहे का होईल असं वाटतं या राज्यसभेच्या या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं निवडणूक तर अटीतटीची आहे आस्तर आज तर भारतीय जनता पक्षानं अजून एक पुढचा डाव खेळला आपण बघितलं की सहावा अर्ज विधान परिषदेला भरला आणि ह्याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष ज्याला सहावा अर्ज म्हणजे पाचव्या जागेलासुद्धा काही मतं कमी आहेत म्हणजे तरीसुद्धा सहाव्या जागा विधान परिषदेशी कॉन्टेस्ट करायचा प्रयत्न आजच्या ह्या सदाभाऊंच्या अर्जाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष करत आहे ह्याचा अर्थ ह्या तीन पक्षांच्यामध्ये बिलकुल समन्वय नाही आहे एकमेकाबद्दलचे प्रचंड त्यांच्यामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी आपण जाहीर बघतो आहे जाहीर ऐकतो आहे आणि ह्याचं काहीतरी त्याच्या इंटेलिजन्स असल्याशिवाय किंवा तशा प्रकारची काही चर्चा असल्याशिवाय अशा प्रकारचं एवढं मोठं धाडस एवढा मोठा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष करणार नाही असं मला वाटतं थोडं खोलात जाऊन ही निवडणूक बिनविरोध होता होता का राहिली ह्याचा जर तुम्ही कधी अभ्यास करायचा विचार केला खोलात जाऊन म्हणजे मी खात्रीपूर्वक की मी काय बैठकीत होतो किंवा असं मला माहिती नाही पण प्रामुख्यानं ना। राज्यसभेच्या जागाही बिनविरोध द्यायला तयार झाली होती भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्या बदल्यामध्ये भारतीय जनता पक्षानं पाचवी विधानपरिषदेची जागा लढू नये हा प्रस्ताव चर्चेत होता पण भा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट